द मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे समाजातील विविध क्षेत्रातील कर्तव्यगार महिलांचा सत्कार व गरजूंना साड्या वाटप. दिनांक 8 मार्च 2022 रोजी ध्येय मल्टीपर्पज फाउंडेशनच्या अमरावती महाराष्ट्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पेट्रोल पंपवरील स्त्रियांचा सत्कार करण्यात आला. तसेच छत्री तलाव येथील गरजू महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले व जिल्हा रुग्णालय अमरावती येथील नर्सचा सुद्धा शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ध्येय मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर शिरभाते, उपाध्यक्ष संजय शिरभाते, सचिव वैभव बिजवे, श्रीनाथ पांडे, निखिल बिजवे, दिनेश फणसे, कुशल बिजवे, रतन नेंडुले, जागृती मानमोडे, कोमल मानापुरे आदि संस्थेचे सदस्य उपस्थित होते. ध्येय मल्टीपर्पज फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, अमरावती. मी सागर शिरभाते, संस्थापक अध्यक्ष. आज 8 मार्च महिला दिवस. महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम आज सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नारी को निंदा नहीं नारी नरकी खान, नारी को निंदा नहीं नारी नरकी खान, जिस खान में पैदा हुए राम लक्ष्मण हनुमान. आजचं मुख्य उद्देश म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देणं आणि ध्येय मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांनी केलेला सत्कार. आम्ही आमचं कर्तव्य आमच्या निष्ठेने पार पाडतच असतो, परंतु आमचं कौतुक करायसाठी त्यांना यावं वाटलं आणि आमच्याशी भेट घ्यावी वाटली ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आणि खूप चांगली गोष्ट आहे. आणि आजच्या तारखेमध्ये समजा पाहिलं तर समाजात ज्या विविध घटना घडत आहेत किंवा जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती घडत आहे त्याला वचक बसवण्याचं काम एक महिला खूप चांगल्या पद्धतीने करू शकते, कारण प्रत्येक घरी आई असते, बहीण असते, मावशी असते, आत्या असते. त्यामुळे मुलांना मुलांची जी प्रवृत्ती बदलत आहे, तिची मानसिकता जी बदलत आहे, त्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणण्यामध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणे हात राहू शकतो. जेव्हा एखादी मुलगी रस्त्यावर फिरत असेल किंवा कॉलेजला जात येत असेल तेव्हा प्रत्येक आईने किंवा बहिणीने मुलाला सांगितले की ही तुझी प्रायव्हेट किंवा सार्वजनिक प्रॉपर्टी नाही, तिच्यावर काशीर ओढू नको, तिच्याकडे वाईट नजरेने बघू नको, कारण आज ही त्यांची मुलगी आहे, उद्या दुसऱ्या कोणाची किंवा आपली बहीण असू शकते. ही जेव्हा भावना त्या मुलाच्या मनात रुजवल्या जाईल तेव्हा आपोआपच ही गुन्हेगारी प्रवृत्ती थोडी का असे ना पण कमी होऊ शकते. आणि ती कोण करू शकते तर महिला. महिला का? स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे त्यागाची मूर्ती. अशी ही मंगलमूर्ती फक्त स्त्री असू शकते आणि स्त्री हे काम करू शकते. आज प्रत्येक क्षेत्रात असणाऱ्या महिलांमुळे हे आपल्याला निश्चितच दिसून येत आहे आणि हे खूप चांगलं पद्धतीने होत आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने आम्ही महिला जे समाजाला एक सुरक्षित ठेवण्याचं काम करतोय ते अजून जोमाने करू. आणि परत एकदा महिला दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. दिल में सही तमन्ना होतो, रास्ते नजर आते हैं, वरना बहाने नजर आते हैं, नजरिया बदलो नजारे अपने आप बदल जाएंगे. बहाना तो है हर एक चीज के लिए, लेकिन बहाना ढूंढना हमारा काम नहीं.